उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड व पंजाब या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले। 5 राज्यापैकी 4 राज्यात भाजपला मोठे यश मिळाले। पंजाब राज्य सोडून 4 राज्यात एकाहती सत्ता भाजपची आल्याने अमरावती शहरातील बिर्ला चौकात भाजप नेते व माजी मंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भाजपने जल्लोष साजरा केला। भाजप नेते अनिल बोंडे यांनी चक्क ढोल वाजवत अनोखा आनंद साजरा केला। तसेच अनिल बोंडे यांनी भन्नाट डान्स करत लक्ष वेधले। मोदी यांनी 7 वर्षात जे गोरगरिबासाठी विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना राशन पोहोचवलं आणि योगीजींनी जे महिलांना सुरक्षा दिली त्याचा हा उत्तर प्रदेश मधला विजय आहे। मोदीजीच्या विकासाच्या कार्यक्रमाचा हा विजय आहे। मोदीजी, योगीजी, अमित शहाजी, जे पी नड्डाजी, देवेंद्र फडणवीस यांनी जी संघटनात्मक रचना केली आहे त्याचा हा विजय आहे। हा प्रभू श्रीरामचंद्राच्या राम मंदिराचा विजय आहे। काशी विश्वनाथच्या कॉरिडॉरचा विजय आहे। मथुरेच्या श्रीकृष्णाचा विजय आहे। जी जनता मोदीजीवर विश्वास ठेवते त्या जनतेचा, सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा हा विजय आहे। हा माता भगिनीचा, मातृशक्तीचा विजय आहे। हा युवकांचा विजय आहे। आणि या विजयाची वाट महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश पाहत होता आणि म्हणून आम्ही आज जल्लोष करतोय। शिवसेना आणि काँग्रेसची युती आहे मात्र गोव्यामध्ये दोघेही अलग लढले तरी मात्र एकदम कमी मतभेद, तुम्ही कसं बघता तिकडे? महाराष्ट्रामध्ये जरी युती असली काँग्रेस तिथे वेगळी लढली आणि काँग्रेसच्या 11 जागावर समाधान मानावं लागलं। राष्ट्रवादी आणि शिवसेनेला नोटापेक्षा कमी मतं मिळाली। आज महाराष्ट्रामध्ये देशद्रोहाला पाठीशी घालण्याचं काम सुरू आहे। दाऊद इब्राहिमला सपोर्ट करणाऱ्या नवाब मलिक जेलमध्ये गेल्यानंतर त्याचा राजीनामा घेतला जात नाही। इथला गृहमंत्री जेलमध्ये आहे। इथले भ्रष्टाचार पराकोटीला पोचलेला आहे। शेतकरी देशोदडीला लागलाय, आत्महत्या करतोय, विजेचे कनेक्शन कापले जातात आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्येही डबल इंजिनचं सरकार, भाजपचं सरकार यावं, हे सरकार, हे बुहार सरकार पटकन निघून जावं अशी लोकांची मानसिकता आहे। शिवसेनेला तर आजचा विजय हा त्या त्या राज्याच्या नागरिकांना मी समर्पित करतो। भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असणारा विकास इथल्या राज्यांनी दिलेला आहे म्हणून नागरिकांनी पुन्हा एक वेळा भारतीय जनता पार्टीला संधी दिलेली आहे सेवेची। ज्या पद्धतीने उत्तराखंड, यूपी, मणिपूर आणि गोवामध्ये झालं तेच आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये होईल। महाराष्ट्रासोबतच या अमरावती आगामी काळामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा ही जी विजयाची घोडदौड आहे ती अशीच सुरू राहणार आहे। मला काल एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की महानगरपालिकामध्ये एक आंदोलन झालं, माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा तो विनोद म्हणावा लागेल की या कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक बसतच असतात, सगळेजणं माझे होत राहतात, त्याबद्दल विजय उत्सव किंवा फटाके फोडण्याचं कारण नाही, परंतु असो त्यांची दिवाळखोरी या निमित्तानं समोर आलेली आहे आणि आजच्या विजयाच्या निमित्तानं नागरिकांनी त्यांनाही सुद्धा उत्तर दिलेलं आहे। यावेळी भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी डान्स करत जल्लोष केला तर यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत मोदीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्या तर 5ही राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचा आनंदही यावेळी भाजपने व्यक्त केला। राजेंद्र वाटाणे, लोकशासन न्यूज, अमरावती।